ते अविनाश जाधव यांच्यावरून आपलं आठवत असेल तर 4-1 दिवसापूर्वी गुंडा दाखल झाला होता. त्यामध्ये बरेचसे लूपहोल्स आहेत. जाणीवपूर्वक त्यांना फसवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे असा मला दिसतो. बरेचसे मुद्दे आहेत. म्हणून या संदर्भातलं पत्र सन्माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही दिलंय आणि निष्पक्षपणे तपास झाला पाहिजे त्यांची मागणी आहे. म्हणून तो तपास ते जे जो डीसीपी झोन आहे तिकडनं काढून दुसऱ्या आपण न्यूट्रल व्यक्तीला तपास द्यावा अशी विनंती आम्ही त्या पत्रात केली. काही लोकांनी त्यांना फसवण्याचा हा सगळा प्रकार आहे, कोण वाटत आणि कोणाच्या विरोधात? मी आत्ता कोणाचं नाव घेणार नाही. चौकशी होऊ द्या, चौकशी मधनं सत्य बाहेर येईल तेव्हा आपण हे अक्षर बोलू. बैठकीमध्ये काय निर्णय नाही. आज सन्माननीय आमचे नेते वाहन सरदेशीच आहे आणि सर्व समन्वय आमचे विभाग अध्यक्ष यांच्याकडनं, ठाण्याचे जिल्हाध्यक्ष वगैरे सगळ्यांकडनं एक आढावा घेतला की कशा प्रकारे प्रचार चालू आहे, कसा रिस्पॉन्स आहे, काय होत आहे, काय करतंय, काय अडचणी आहेत का, या सगळ्या संदर्भातली माहिती घेतली, त्या संदर्भातली चर्चा झाली. 17 तारखेला सभा आहे, सभेसंदर्भात काही चर्चा झाली? निश्चितपणे 17 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर सभा होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित महायुतीची सभा ही होणार आहे. सगळे महायुतीचे नेते तिथे उपस्थित असतील. ठाकरे गटाकडून देखील शिवाजी पार्क मैदानासाठी एक अर्ज देण्यात आला ना. आमचा अर्ज सर्वात पहिला अर्ज आहे तर आम्हाला त्याची परवानगी मिळेल अशी आम्हाला तुम्ही खात्री आहे. तुम्ही आताच म्हटलं की माझे सर्व नेते तिथे उपस्थित असतील. नरेंद्र मोदी सुद्धा असतील का पंतप्रधान? याच्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते बोल. या सगळ्यांमधून आज शरद पवार यांनी लताजी देशांनी सांगितलंय की अनेक जे पक्ष आहेत, जे छोटे छोटे प्रादेशिक पक्ष आहेत, ते येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये घेऊन या वक्तव्याकडे तुम्ही कसं काय पाहता? पवार साहेबांनी तसा निर्णय घेतला असू शकतो, त्याबद्दल मला माहिती नाही. पवार साहेब व्यक्ती काही निर्णय घेऊ शकतात. त्यांनी याच्या आधी पण त्यांचे पक्ष विलीन केलेत काँग्रेसमध्ये, परत बाहेर पडलेत, परत विलीन केलेत. स्वतःच्या पक्षाबद्दल केलं असेल ना, आता त्यांना तो अनुभव आहे आणि त्यांनी तसा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे.